लोकसभा निवडणूक जाहीर होणं अजून बाकी आहे. उमेदवारांच्या नावांची घोषणा देखील झालेली नाहीये. पण हे सर्व शिल्लक असतानाच धाराशिव लोकसभा मतदारसंघ मात्र आरोप प्रत्यारोपाचा आढाका बनल्याचं, आखाडा बनल्याचं खरं तर दिसतंय. शिंदेंच्या सेनेचे नेते आणि राज्याचे आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी ठाकरे गटाचे खासदार ओमराजे निंबाळकरांवर जोरदार हल्ला चढवलाय. पाहूयात. बेरोजगार खासदार सगळ्यात निष्क्रिय, आरोग्यमंत्र्यांचा खासदार ओमराजेंवर हल्ला. मी जनतेचा खासदार, लोकांची कामं करतो. खासदार ओमराजे निंबाळकरांचा पलटवार. धाराशिवमध्ये सध्या सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये चांगलाच कलगीतुरा रंगल्याचं पाहायला मिळतं. काही दिवसांपूर्वीच महामार्ग कामाच्या भूमिपूजनात आमदार राणा पाटील आणि खासदार ओमराजे निंबाळकरांमध्ये जुंपल्याचं पाहायला मिळालं होतं. आता पुन्हा एकदा शिंदेच्या शिवसेनेनं ठाकरे गटाचे खासदार ओमराजेंना लक्ष्य केल्याचं दिसतं. आरोग्यमंत्री डॉक्टर तानाजी सावंत यांनी खासदार ओमराजेंना बेरोजगार आणि निष्क्रिय खासदार म्हणत हल्ला चढवला. बेरोजगार एक माणूस म्हणून मी बेरोजगारच म्हणेन मी त्याला, की त्याला एक काहीतरी चांगलं काम करेल, होतकुरा आहे, तरुण आहे, पण सगळ्यांना सगळ्यात अपयशी खासदार महाराष्ट्रातला कुठला असेल तर हा धाराशिव जिल्ह्याचा असेल. तानाजी सावंतांनी थेटपणे खासदार ओमराजे निंबाळकरांना आव्हान दिलं, पण ओमराजेंनी मात्र यावर प्रत्युत्तर देणं टाळत आपण सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवण्याचं काम केल्याचा दावा केला. 24 तास पाहून घेतल्याप्रमाणे मी त्यांच्यासाठी कार्यशील क्रियाशील राहिलेलो आहे. त्यांच्या समस्या, त्यांच्या अडचणी सोडवणं, मला वाटते सामान्य मतदाराच्या अडचणी सोडवणं, त्याच्या कामाला पडणं हे प्रामुख्यानं त्या लोकप्रतिनिधीचं कर्तव्य असतंय. खरं तर आज ओमराजेंवर टीका करणारे आरोग्यमंत्री डॉक्टर तानाजी सावंत गेल्या लोकसभा निवडणुकीत ओमराजे निंबाळकर यांच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहिले होते. यावेळी मात्र सावंत यांना महायुतीच्या उमेदवाराच्या विजयासाठी मैदानात उतरावं लागणार आहे. त्यामुळे तानाजी सावंत यांच्या आक्रमक पवित्र्यामुळे ओमराजे निंबाळकरांसाठी ही निवडणूक चुरशीची ठरणार एवढं निश्चित. बालाजी निरफळ, न्यूज 18 लोकमत, धाराशिव.